मुक्रमाबाद येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील बसस्थानकावरील मुख्य चौकातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होऊन येथील सिद्धार्थनगर येथील बौद्ध विहार येथे पोहोचली. यानंतर सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण भाजपा गटनेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण नंतर अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सपोनी कमलाकर गड्डीमे, रवी पंदिलवार, सुभाषप्पा बोधने, गौसखा पठाण, सदाशिव बोयवार, रज्जा कुरेशी, हेमंत खंकरे, दादाराव गुमडे, अशोक लोणीकर, दिनेश आवडके, संतोष हेसे, व्यंकट सुवर्णकार आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन माणिक गायकवाड यांनी केले, तर आभार बाळू मेटकर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमात अनेक भीम सैनिक सहित बौद्ध उपासक व उपासिका यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यादव गायकवाड, बालाजी गायकवाड, खंडू मेटकर, मंजू गायकवाड, बाळू कांबळे, संदीप कांबळे आदींनी परिश्रम घेतले. मुखेड प्रतिनिधी यादव गायकवाड, मुक्रमाबाद.